अकरा दिवसापासून आंदोलन करूनही राज्य सरकार आंदोलनाची दखल घेत नाही त्यामुळे गोंड गुवारी समाजाने काल अक्षरशः नागपूर शहराला वेटीस धरलेलं होतं जवळपास एक लाखाच्या वर गोंड गुवारी समाजाचे बांधव नागपूरमध्ये आले आणि साधारण आठ तास त्यांनी नागपूर शहरातले वेगवेगळे चौक रोखून धरले आणि संपूर्ण वाहतूकची कोंडी करून टाकलेली होती त्यानंतर राज्य सरकारला यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली या आंदोलकांसोबत चर्चा करावी लागली आणि त्यानंतर या आंदोलकांना एक आश्वासन मिळालं की दहा तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा राज्य सरकार सर्व कायदेशीर बाबीचा विचार करून अध्यादेश काढेल आज आंदोलनाचा हा बारावा दिवस आहे आपण बघू शकतो की जे तीन तरुण आहे मागच्या अकरा दिवसापासून इथे आमरण उपोषणावर बसले किशोर चौधरी असेल सचिन चचाने असेल आणि चंदू कोहरे असेल हे तिन्ही तरुण आज त्यांचा बारावा दिवस आहे अमरून उपोषणाचा आपण त्यांना विचारूया सरकारने आश्वासन दिलं याआधी देखील तुम्हाला आश्वासन मिळालेलं आहे काय पुढची भूमिका आहे दहा तारखेपर्यंत तुम्ही वाट बघायला तयार आहे दहा तारखेनंतर आंदोलनाचं तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढची काय भूमिका असेल दहा तारखेला प्रशासकीय बैठक लावलेली आहे शासनाने आणि त्या बैठकीमध्ये जर समाजाच्या हिताचा तोडगा जर निघत नसेल आणि पु पुन पुन्हा तेच अन्याय होत असेल तर त्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन छेडल्या जाईल आणि या संविधान चौकामध्ये दहा तारखेच्या नंतर दहा लाखाच्या जनसमुदाय गोंडगवारी जमातीचा आहे उसळल्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण नागपूर नाही तर त्यानंतर विदर्भातही चक्का जाम करण्यात येईल काल नेमकं का काय आश्वासन दिलं तुम्हाला राज्य सरकारने राज्य शासनाच्या मार्फत आम्हाला एक पत्र मिळालेलं आहे का त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की दहा तारखेला प्रशासकीय बैठक लावून अटर्नी ऑफ जनरल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शिष्टमंडळासह आमचेही शिष्टमंडळ राहतील तिथं उपस्थित त्या एकोणीसशे पन्नासच्या जी आरमधील दुरुस्ती करण्यासंदर्भात कायदेविषयक का बाबी तपासल्या जाईल आणि त्याच्यावर तोडगा काढण्यात येईल बरं आपण बघू शकतो की कालच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने हे पत्र काढलं नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या सहीचं हे पत्र आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे जी बैठक लावली त्या बैठकीचं निमंत्रण आणि माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आणि दहा तारखेच्या ता या बैठकीनंतर यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर कायदेशीर विचार केला जाईल तर काल ज्या प्रकारे साधारण एक लाखाच्यावर वर गोंडगुवारी बांधव नागपूरमध्ये आले होते यांनी म्हटलं की दहा तारखेला जर का अध्यादेश निघाला नाही तर दहा लाख गोंडगुवारी बांधव हे नागपूरमध्ये येईल आणि अक्षरशः नागपूरच नाही संपूर्ण विदर्भ या आंदोलनाचा पडसाद त्यांना तिथे पाहायला मिळेल त्यामुळे राज्य सरकारने विचार करावा यांची जी प्रमुख मागणी आहे ती मागणी ही आहे की जे गोंड गवारी समाज आहे हा एकोणीसशे पंच्याऐंशीपर्यंत अनुसूचित जमातीमध्ये येत होता मात्र तेव्हापासनं यांना या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातनं बाहेर करण्यात करण्यात आलं परत त्यांना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये सामील करावं गोंड गवारी जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र द्यावे आणि अनुसूचित जमाती प्रवर्गाचा त्यांना लाभ द्यावा ही या आंदोलकांची मागणी आहे कॅमेरामॅन अतुल हेडेस तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा